तिसरा ज्यांनी नांगरे पाटील जे लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहेत त्याने 4/4/2022 गोपनीय पत्र लिहिलं आणि त्या गोपनीय पत्रामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी हमला होऊ शकतो हल्ला होऊ शकतो याची माहिती दिली की ज्याच्यामध्ये सिल्वर कोकसुद्धा आहे. नांगरे पाटील यांनी कुठलीही दक्षता न घेतल्यामुळे सिल्वर ओकवरती कामगारांचा हमला झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आता आपल्याला दिसतंय की महाराष्ट्र शासनाने नांगरे पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली कमिटी करून चौकशी करण्यात आलेली आहे. जो दोषी आहे तो कसली चौकशी करणार? आणि म्हणून महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी आहे की त्यांनी पहिल्यांदा नांगरे पाटील यांना असणारा त्या चौकशी समितीमधून बाहेर काढावं, नांगरे पाटील यांची असणारी इन्क्वायरी करण्यात यावी आणि ही इन्क्वायरी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत नांगरे पाटील यांना सस्पेंड करण्यात यावं. कुठल्याही मंदिरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या परमिशनने हनुमान चालीसा याचं पठन करता येतं आणि प्रचारही करता येईल. हा संविधानाने दिलेला असणारा अधिकार आहे धर्माचा प्रचार करण्याच्या संदर्भात. परंतु राज ठाकरे यांची भूमिका धर्मप्रचाराची नसून दंगल करण्याची आहे अशी असणारी परिस्थिती आहे. की त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही असणारे भोंगे हे मशिदीसमोर लावू आणि तिथे असणारा हनुमान चाळीसाचं पठण आम्ही त्या ठिकाणी करू. हे दंगलखोर चितवणीखोर असणारे भूमिका आहे. आणि म्हणून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आवाहन करतो आहे की इंडियन पोलीस कायद्याखाली त्यांना असणारं कारवाई करण्यात यावी आणि वेळ पडल्यास दंगल होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह कस्टडीमध्ये सुद्धा राज ठाकरे यांना घेण्यात यावं.